नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक बातमी घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, जे नियमित कर्ज फेड करणार होते त्यांना सरकार 50,000 रुपयापर्यंत अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली होती, त्या संदर्भात मोठी अपडेट आलेली आहे. मित्रांनो, खूप मोठी अपडेट आहे. मित्रांनो, चॅनलवर नवीन असा तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. मित्रांनो, चला तर व्हिडिओ चालू करूया. मित्रांनो, नेहमीच शेतकऱ्याचे प्रोत्साहन लटकणार, कोरोनामुळे राज्याचे अर्थव्यवस्था अडचणीत. तर मित्रांनो, काय बातमी आहे सविस्तर बघूया. नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही 50,000 रुपयापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली होती. या शेतकऱ्याच्या खात्यावर एप्रिलपर्यंत पैसे वर्ग करण्याचे आश्वासन अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले होते. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मी सांगू इच्छितो की कोल्हापूरमध्ये राज्य सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी करताना नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. सरकारने निर्णयानुसार एप्रिलपर्यंत या शेतकऱ्याच्या खात्यावर हे पैसे वर्ग नियोजन करण्याचे ठरवले होते. मात्र या कोरोनाच्या संकट इतके गडद झाल्याने राज्याची अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे, त्यामुळे प्रोत्साहन पर अनुदान लटकणार हे निश्चित असून कोल्हापूर जिल्ह्यातील 1,97,000 शेतकरी वंचित राहणार. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सप्टेंबर 2019 अखेर 2 लाखापर्यंत थकीत कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही 50,000 रुपयापर्यंतची प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली होती. या शेतकऱ्याच्या खात्यावर एप्रिलपर्यंत पैसे वगळण्याचे आश्वासन अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले होते. ते जानेवारीपासून कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी अतिशय प्रभावीपणे केली. शेतकरी मित्रांनो, त्यामुळे युती सरकारच्या काळापेक्षा आघाडी सरकारने राबवलेली कर्जमाफी योजना वेगाने झाली. अवघ्या 60 दिवसात कर्जमुक्तीचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील 1,77,000 थकबाकीदार शेतकऱ्यांना 303 कोटीची कर्जमाफी मिळाली, तर 2 लाखावरील थकबाकीदारासाठी ह्या OTS योजना लागू केली. त्यातच 2,249 शेतकऱ्यांना 26,14,00,000 लाभ झाला. जिल्ह्यातील 2.5 लाख शेतकरी कर्जमुक्ती झाले. मात्र नियमित परतफेड करणारे शेतकरी अडकले आहे. सरकारने घोषणा केली असली तरी ह्या कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यास सरकारी यंत्रणा गुंतली आहे. त्यातच गेली 2.5 महिने लॉकडाऊन सुरू असल्याने राज्याची अर्थव्यवस्था कायशी खिळखिळी झाली आहे. राज्यातील नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या प्रोत्साहनपर अनुदान द्यायचे म्हटले तर किमान 13,000 कोटी लागणार आहेत. आताच्या परिस्थितीत एवढी मोठी रक्कम उभी करणे अशक्य आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 1,97,000 शेतकरी नियमित हे कर्ज परतफेड करणारे आहेत. या शेतकऱ्याची पीक कर्जाची सरासरी उचल आणि त्यांना मिळणारे प्रोत्साहनपर अनुदान पाहता किमान 600 कोटी रुपये लागतील. मात्र एकूणच राज्याची आर्थिक परिस्थिती पाहून नियमित कर्ज परतफेड करणे शेतकऱ्याचे प्रोत्साहन अनुदान लटकणार हे आता निश्चित झाले आहे. मित्रांनो, आणखीन कर्ज मुक्तीत 3,100 शेतकरी पात्र. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील उर्वरित 3,100 शेतकऱ्याची नावे उपनिबंधक कार्यालयाकडे आली आहेत. या खात्याचे लेखा परीक्षण करून त्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. महापुरातील उर्वरित लाभार्थ्यांना पैसे मिळणार. महापुरातील कर्जमाफी व अतिवृष्टीतील नुकसानीचे पैसे लवकरच लाभार्थ्याच्या खात्यावर वर्ग होणार आहे. संबंधित खात्याचे रेखा परीक्षण सुरू असून यामध्ये सुमारे 2,800 लाभार्थ्याचा समावेश आहे. तर मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, हे कोल्हापूर जिल्ह्यासाठी एकदम अडचणीची अपडेट आहे, कारण नियमित शेतकऱ्याचे प्रोत्साहन लटकणार, कोरोनामुळे राज्याची अर्थव्यवस्था अडचणीत.
मित्रांनो, व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा जास्तीत जास्त. जय हिंद.